भारतात कोविड-19 रुग्णांच्या संख्या 700 पेक्षा अधिक झाल्यात, त्यामुळे जूनपर्यंत तरी व्यवहार सुरू होतील अशी चिन्ह नाहीत। यातही वेतनात कपात करणं कंपन्यांना भाग पडतंय। पाहूयात याविषयीचा एक खास रिपोर्ट। इंडिगो एअरलाइन्सचे सीईओ रंजन दत्ता यांनी गुरुवारी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेल केलाय। सध्या विमान कंपन्यांची उड्डाणं रद्द आहेत, शिवाय जगभरात कोविड-19 मुळे पर्यटन उद्योग हे बसले आहेत, त्यामुळे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 25% कपात करण्यात येणार आहे। याशिवाय गो एअर या कंपनीने त्यांच्या स्टाफला रोटेशनल रजा घेण्यास सांगितले। ही रजा बिनपगारी असणार आहे। वेतन कपातीच्या मुळाशी कोरोना। मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर्स, मॉल्स, रेस्टॉरंट सध्या बंद आहेत, त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांनाही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे। अनेक संस्था रातोरात बंद करण्यात येत आहेत, शिवाय त्या सरकारकडे मदतीसाठी धाव घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगांना कामगार कपात करू नका असं आवाहन केलंय। तशी पत्रही पाठवण्यात आली आहेत। कोरोनाचा फटका केवळ अल्प उत्पन्न गटातील लोकांना बसला नाही, तर तो मध्यम आणि भरभक्कम वेतन असणाऱ्यांनाही बसलाय। पर्यटन, माध्यम क्षेत्रातील नोकऱ्या रातोरात गेल्या आहेत। या उद्योगांवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे। अनेक कंपन्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय। त्यांचं कर्मचारी धोरण कसं आहे हे देखील ते बोलायला तयार नाहीत। सर्वाधिक वाईट स्थिती होऊ शकते, त्यासाठी आम्ही तयार असल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे। 15 एप्रिलपर्यंत बहुतांश कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारली आहे। कोरोनाचा संसर्ग तोपर्यंत आटोक्यात आला नाही तर उद्योग आणि नोकऱ्यांची स्थिती डबघाईला येईल। दैनंदिन वेतन देणंच कंपन्यांना शक्य नाही, त्यामुळे वेतनवाढ, बोनस यांचा तर संबंधच येत नाही। ऑफर लेटर्स मिळालेल्या नव्या कर्मचाऱ्यांनाही रुजू करून घेण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत। अनेक कंपन्यांनी जाहीरपणे सांगितलं नाही, मात्र त्यांच्या उच्च पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात येणार आहे। अनेक कंपन्यांकडे फंड आहेत, मात्र दक्षतेचा उपाय म्हणून त्यांना वेतन कपात करणं भाग आहे। कोरोनाची आपदा जाईपर्यंत कर्मचाऱ्यांना नित्यानं वेतन देता यावं यासाठी कंपन्यांनी विविध पॉलिसीज आणल्या आहेत। कोविड-19चं पूर्णपणे उच्चाटन झाल्यानंतर कंपन्यांवर या आर्थिक फटक्याचा परिणाम दिसून येईल, पण यानंतर कामगार, कर्मचारी आणि अधिकारी नव्या पद्धतीनं आणि उत्तमरित्या काम करतील अशी आशाही इंडिया इंक सारख्या बड्या कंपन्यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, AM News।